नमस्कार, मी चित्रा वाघ. जालना जिल्ह्यात मन हेलावून टाकणारी घटना घडली. त्या ठिकाणी मागे वर्षभरामध्ये एका महिलेला गुंगीचं औषध चहामध्ये पाजून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यावेळेला काही आक्षेपार्ह फोटो काढण्यात आले, व्हिडिओ काढण्यात आले आणि गेलं वर्षभर त्या महिलेला विविध प्रकारे ब्लॅकमेल करण्यात आलं. आता तर कहर इतका झाला की त्या पीडित महिलेच्या पतीला ते व्हिडिओज आणि बाकीचे संभाषण वगैरे पाठवण्यात आलं आणि त्या धक्क्याने त्या पीडितेच्या पतीचा मृत्यू झाला. खरं तर याच्यामध्ये बरेच प्रश्न उद्भवतात. झालेली घटना ही अतिशय वाईटच, पण जर वर्षभरापूर्वी ज्यावेळेला ही घटना त्या महिलेसोबत घडली, तिने तात्काळ जर पोलीस स्टेशनला संपर्क केला असता, गुन्हा नोंद केला असता, तर कदाचित आजचा अनर्थ टळला असता. मला महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मैत्रिणींना, माझ्या मायमाऊलींना, भगिनींना सांगायचंय, अन्याय अत्याचार झाला सहन करू नका. पुढे या, पोलिसात कंप्लेंट करा. सरकार तुमच्या सोबत आहेत, पोलीस तुमच्या सोबत आहेत आणि त्यामुळे कसलीही भीती न बाळगता पुढे या आणि तक्रार नोंद करा, गुन्हे नोंद करा. या ताईने जर त्याच वेळेला केलं असतं तर कदाचित आज हा प्रसंग ओढवला.